नमस्कार मित्र हो, नॉर्थ ईस्टच्या आपल्या ह्या पुढच्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. आत्ता मी आहे अरुणाचल प्रदेशमधल्या दिरांग या गावामध्ये. गाव नाही, आपण शहर म्हणूया, जरा बरंच मोठं गाव आहे. आणि आपण आज जाणार होतो तवांगला. पण ते म्हणतात ना, डेस्टिनेशन महत्त्वाचं नाही आहे, तर त्या डेस्टिनेशनकडे जाणारा जो काही प्रवास आहे तो इंटरेस्टिंग झाला पाहिजे. आणि एक्झॅक्टली तीच गोष्ट माझ्याबरोबर घडते आहे. म्हणजे बघा ना, मी आलेलो आहे या इथे दिरंगमध्ये आणि ज्या ज्या ठिकाणी जातो आहे, मी इवन बालुमबांगला गेलो होतो तर तिकडेसुद्धा त्या लोकांनी मला तिथले लोकेशन्स दाखवले. आता मी या इथे आलो आहे तर इथल्या लोकांनी मला सांगितलं की इथे दोन ऑफबीट लोकेशन्स आहेत जे लोकांना माहिती नाहीत पण ते खूप सुंदर आहेत. ते म्हणजे एक सांगती व्हॅली आणि लुब्रांग व्हॅली, अशा दोन व्हॅलीज या इथे आहेत ज्या या इथून 10 ते 15 किलोमीटरच्या अंतरावरती आहेत. सो मी ठरवलं की जर एवढ्या जवळ आलो आहे आणि ही जर लोकेशन एवढी भारी असतील, आणि त्याचा रिसर्च पण मी केला थोडा वेळ, भारी वाटले मला, म्हटले की आपण जाऊन बघून येऊयात. आणि आजच्या दिवसामध्ये आपण मग ही दोन लोकेशन्स कवर करायचा प्रयत्न करणार आहोत. तवांगला आपण उद्या जायचा प्रयत्न करूत, कारण की ॲट द एंड आपण तवांगलाच चाललेलो आहोत. तवांग तर आपण बघणारच आहोत. आणि वातावरण पण आता मस्तपैकी ऊन पडायला लागलेलं आहे, छान क्लिअर व्हायला लागलेलं आहे, त्याच्यामुळे पुढे जर आपल्याला जी तवांगला जी सीन्स बघायला मिळतील तेही भारी मिळतील एक दोन दिवसामध्ये. सो आपण आता निघूयात, ब्रेकफास्ट करायची वेळ झालेली आहे. खरं तर ब्रेकफास्ट सकाळीच करायला पाहिजे होता, बट आता आपण निघतोच आहे तर आपण काहीतरी खाऊन निघूयात. बॅकपॅक्स झालेले आहेत, व्हिडिओ अपलोड होतोय म्हणून थोडा वेळ थांबलो होतो, म्हणून एवढा वेळ झाला. रात्री व्हिडिओ एडिटिंगला बराच वेळ गेला, त्याच्यामुळे मला उशीर झाला. सो जर ऑन द वे आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो तर त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी आपल्याला टाईमसाठी सॅक्रिफाईस करावंच लागतं आहे. सतत नुसतंच आपण शूट करत गेलो तरी आपल्याला चालू शकतं, बट ते जो लाईववाला जो फील आहे ना, जो या माझ्या पॅटर्नमध्ये मलाही जाणवतो आहे आणि कदाचित तुम्हालाही आवडत असेल की असे हे जे काही व्हिडिओज आहेत मी 2 दिवसाच्या अंतरामध्ये अपलोड करतो आहे, जेणेकरून तुम्हाला वाटेल की यार दादा एक्झॅक्टली आत्ता तिथे आहे आणि तिथे ही गोष्ट घडते आहे लाईव. चला आपण जरा आता ब्रेकफास्ट करून घेऊयात. रेडी काय मॅडम, कहा गए भर गए? तो खाने में क्या है अभी? राइस होगा. राइस ही होगा, रोटीज वगैरह भी मिलता है ना. ठीक है चलेगा, मुझे एक प्लेट दे देना. बाय द वे मुझे ना आज यहाँ पे दो वैलीज जो आपने बताई, सांगती और लुब्रांग वैली, हाँ, वहाँ पे और देखने के लिए क्या है, मतलब क्या क्या देखने के लिए वहाँ पे? इससे बस्ती देखने के लिए, सीन लोग देखने के लिए, सीन अच्छे है वहाँ पे. और अच्छा अच्छा जगह है, अच्छा अच्छा जगह है, ट्रेकिंग भी है वहाँ पे, है ना? तो एक दिन में दोनों हो जाएंगे ना? हो जाएगा, चलेगा. अभी जल्दी निकलना पड़ेगा. लेकिन या इकडची लोक जास्त तेलकट आणि मसालेदार खात नसल्या कारणाने ह्यांचं जेवण एकदम असं सात्विक असतंय, त्यामुळे मी सुद्धा तेच प्रेफर करतोय. कारण की इकडच्या ह्या वेदरमध्ये किंवा मला प्रवास पण करायचा आहे, त्याच्यामुळे पोटाचा जो प्रॉब्लेम आहे आपला, जर तो जर झाला तर हॅम्पर आपल्या ह्या ट्रिपला होऊ शकतं. त्यामुळे इकडचं लोकल फूड आपण ट्राय करतो आहे. आणि जास्त नाही, फक्त भात असतो, एक आमटी असते आणि सुकी भाजी आणि पापड, खतम, हेच लोक खातात. ओके, सो फायनली मित्रो आपण आता रेडी आहोत सांगती व्हॅली एक्सप्लोर करण्यासाठी. आणि आज मला खूप जास्त आनंद होतो, त्याचं कारण म्हणजे एवढीच बॅग घेऊन मला जायचं आहे. सो आज एकदम मनसोक्त मी बाईक राईड करणार आहे, जास्त वजन नाही आहे बाईकवर, त्याच्यामुळे बाईकसुद्धा सुसाट पळणार आहे आपली. सो आता सुरू करूयात आपल्या या धमाल जर्नीला. आपण आता दिरंग गाव सोडलेलं आहे आणि ही जी काही नदी आहे दिरंग गावची ती क्रॉस करून या भागात आलेलो आहोत. आणि या इथे ना दोन नद्यांचा संगम होतोय. आता सांगती व्हॅलीकडून येणारी जी नदी आहे ती ही आहे जी एकदम क्रिस्टल क्लिअर आहे, आणि वरतून तवांग साईडून येणारी ही जी काही नदी आहे ती थोडीशी गढूळ आहे, याचा अर्थ वरच्या भागामध्ये पाऊस पडतोय. सो आपण आता ह्या सांगती व्हॅलीकडे चाललो. हा रोड म्हणजे जसा गावाकडे आपला रोड असतो तसा आहे, मेन रोड नाही आहे हा, आडमार्ग आहे.
त्यामुळे ही जी अनवट वाटांची भटकंती आहे ती आता सुरू झालेली आहे. म्हणजे बघा ना, हिमालयात येऊनसुद्धा आपण एक उन्हाळ भटकंती, अनवट वाटांची भटकंती करतोय हे विशेष म्हणावं लागेल. आणि जर अशी उन्हाळ भटकंती करायची असेल तर अशी आपल्याला बाईकसुद्धा लागेल, कारण की बाईकमुळे जी फ्लेक्झिबिलिटी मिळते ना ती नेक्स्ट लेवलची असते. म्हणजे कुठेही थांबू शकतो, किती वेळ थांबू शकतो. सो जर बाईक घ्यायची असेल तुम्हाला, खरंच तुम्हाला मुंबईवर आणायची गरज नाही, गुवाहाटीमधून सुद्धा घेऊ शकता जशी मी घेतलेली आहे. आणि मला असं वाटतं की मी ज्यांच्याकडून बाईक घेतलेली आहे ते सर्व्हिस चांगली देतात, कारण की काल माझा जरा प्रॉब्लेम झाला होता गाडीचा, तर तो त्यांनी लगेच सॉल्व्ह करून दिला. फक्त आता डिस्प्ले जो आहे तो आपल्याला कदाचित तवांगमध्ये तो चेंज करता येऊ शकतो, किंवा दिरंगमध्ये सुद्धा जर आपल्याला वेळ दिला, म्हणजे मी वेळ दिला, तर तेही चेंज करून देतो असे म्हटलेले आहेत. त्याच्यामुळे कुठेही जरी गेला तर त्यांचे कॉन्टॅक्ट्स आहेत, सो ते आपल्याला कदाचित त्या त्यावेळी हेल्प करू शकतात. सो कोणाकडून घेतलेलं आहे तर कॅनोपी नॉर्थ ईस्ट यांच्याकडून आपण ही बाईक घेतलेली आहे. सो दिस इज जस्ट माय रिकमेंडेशन. तुम्ही इकडे येत असाल तर ह्यांना तुम्ही नक्की प्रेफर करू शकता, कारण की ह्यांच्याकडे भरपूर व्हरायटीज ऑफ बाईक्स आहेत, खूप मोठं ऑफिस आहे, म्हणजे एस्टॅब्लिश्ड आहेत ते ह्याच्यामध्ये. आणि ते आपल्याला, आणि जर तुम्ही जास्त दिवस जाणार असाल 10 दिवसांच्या वरती, तर ते थेट तुम्हाला डिस्काउंटसुद्धा देता येईल. सो तो मागायला विसरू नका. फायनली आपण पोहोचलो आहोत सांगती व्हॅलीमध्ये. सांगती व्हिलेज पाठीमागेच राहिले 4-5 किलोमीटर, आणि आता आपण पोहोचलो आहोत या व्हॅलीच्या अगदी शेवटच्या टोकाला असलेल्या या मॉनेस्ट्रीच्या इथे. आणि ही मॉनेस्ट्री इतकी सुंदर आहे, फक्त नशीब चांगलं नाही आहे, कारण की बंद आहे आता ही. आणि या इथे एकही व्यक्ती नाही आहे, म्हणजे इवन गावातला व्यक्तीसुद्धा नाही आहे. म्हणजे बघा, इकडे कोणी फिरकतसुद्धा नाही, इतकी रॉ भटकंती आपली चाललेली आहे. जबरदस्त. आणि हे आता गाव आहे, या गावामध्ये भरपूर अशी शेती केली जाते. आता कुठे कुठे मला लोकं दिसतात, या इथे तर संत्र्याची शेती दिसते मला. यहाँ पे कोई नहीं है, काम पे गए, मतलब ये मंदिर संभालने वाले लोग अंदर हो गए, क्योंकि कोई दिख नहीं रहा है मुझे. आप ये मॉनेस्ट्री है क्या है? मॉनेस्ट्री में ओके, अंदर जा सकते आप. ठीक, थैंक यू. बरं झालं त्या पोरगीला मी विचारलं, ती मला बोलली तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. मी आतमध्ये आलेलो आहे आता. होल वरी जावर, मीच आहे एकटा या मॉनेस्ट्रीमध्ये. अरे बापरे, काय फिलिंग आहे ही. आणि कसली शांतता आहे, अगदी नीरव शांतता आहे. फक्त माझा आवाज घुमतो आहे सुद्धा. क्या बात आहे. फक्त आता ते दार बंद आहे मेनवालं, तिकडे आतमध्ये नाही जात. बट हा परिसर एकंदरीत आपण बघून घेऊयात. मस्त यार, किती सुंदर आहे हे गाव. तर ही ती संत्र्याची बाग, संत्र्याची शेती. बापरे, हिमालयातसुद्धा संत्री केले जातील हे मला माहीत नव्हतं. नागपूरकरांना फुल कॉम्पिटिशन आहे. या इथं मी संत्र्याची शेती बघायला आलो होतो, तर गावातली एक बाई इकडे वरती जात होती, तर तिला मी विचारलं की गावाचं नाव काय, तर ती मला बोलते बिशुंग फुदुंग. म्हटलं असं कसं काय नाव आहे फुदुंग, तर ती बोलते की बिशुंग नाव आहे, वरती बिशुंग नावाचं एक मेन गाव आहे, आमचं जे गाव आहे ते बिशुंग फुदुंग आहे. मग मी अंदाज लावला की आपल्याकडे नाही का बुद्रुक असतंय, खुर्द असतंय, तसं ह्यांच्याकडे हा प्रकार असू शकतो. पण कसली खतरनाक नाव आहेत. मला या इथे गाववाले भेटले, त्यांना मी माहिती जरा घेतली या इकडच्या शेतीची, या गावामध्ये कोणत्या प्रकारची शेती केली जाते. तर त्यांनी सांगितलं टोमॅटो केला जातो, बटाटा केला जातो, पुन्हा मका केली जाते, सगळ्या भाज्या केल्या जातात. आणि मेन म्हणजे तिकडे किवीची शेतीसुद्धा चालू आहे, आणि या डोंगरावरती ॲपलची शेती. क्या बात आहे. हे खरंच गाव खूप समृद्ध वाटते मला या भागातलं, कारण की या इकडे ना जमीन खूप जास्त आहे. आता बघा ना, अक्षरशः ही नाही म्हणलं तरी 1 एकर जमीन असेल,
एवढी एकर जमीन लोकाला जर इकडे असेल या भागात तर तो श्रीमंतच असणार आहे, कारण की इकडे सगळे डोंगरावरती जमीन असते ना, अशी लँड कुठेच मिळणार नाही. पण या व्हॅलीमध्ये अशी पूर्ण मोठी मोठी अशी लँड आहे. बाय द वे मी एक गोष्ट नोटीस केली की यांच्याकडे प्रत्येकाकडे गाडी आहे, म्हणजे फोर व्हीलर तर आहेच आहे, आणि घरं पण किती सुंदर आहेत बघताय ना तुम्ही. लोक बऱ्याचदा मला सांगताना सांगितलं की सांगती व्हॅली इज नथिंग बट एक इकडचं एक पॅराडाईस आहे, एक मिनी काश्मीर म्हणतात ह्याला. सो खरंच आहे, फक्त आता पावसाळ्यात मी नाही आहे, पावसाळा नसल्याकारणाने या इथे तेवढी ग्रीनरी किंवा तेवढा फॉग वगैरे आपल्याला दिसत नाही आहे, बट मला तर मजा येते आणि हेच वेदर मला तरी फिरण्यासाठी खूप बेस्ट वाटतं आहे. तर ही आहे टोमॅटोची शेती. बघा, पूर्णपणे या लोकांनी लाकडाचा वापर केलेला आहे, आपल्याकडे तारांचा वापर केला जातो त्या झाडाला वाढवण्यासाठी. आणि या इकडे आहे किवीची शेती, ही बघा, या इकडे पूर्णतः त्यांनी तारांचा वापर केलेला आहे कारण की इकडे पर्यायच नाही आहे. आणि खाली पाठीमागे तुम्हाला दिसतो ह्याच्यामध्ये केलेला तो बटाटा. आता हे काय आहे, मला असं वाटते की हा घेवडा वगैरे असावा, राजमा. अशा ठिकाणी आहे जिथे मोठमोठ्या झाडांचा एक संच आहे आणि गर्द सावली पडलेली आहे. आता बघताय फक्त माझ्या फेसवरती कुठून तरी एक सनरेज येत आहे, अदरवाईज इतकी गर्द झाडी आहे. हे बघूनच खूप 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 बरं वाटलं मला. या भागामध्ये लोकांनी खूप जपलं आहे. मेन म्हणजे की लोकं डेव्हलपमेंट करतायत, बट त्याचबरोबर या इकडे झाडं जपतायत, झाडं लावतायत मोठमोठाली. तेही अशी म्हणजे मला तर ह्या झाडांची बाग वाटते. तर हे आहे ते सांगती विलेज. ओ माय गॉड, मस्त वाटतंय ना. ते मला कुठेतरी वाचण्यात आलं होतं की हे स्वित्झर्लंडचा फील देतं, थोडंसं कुठेतरी आपल्याला स्वित्झर्लंडचा फील देतं, कारण की ही अशी जमीन आहे एकदम ग्रीन ग्रीन ग्रीन, तसा खूप मोठा पॅच आहे या इकडे. आणि हिमालयामध्ये एवढी जमीन मिळणं खरं तर काही व्हॅलीजमध्येच असतं, जसं की काश्मीर व्हॅली, तिकडे खूप जास्त मोठी अशी जमीन आहे. पण अशा ज्या व्हॅलीज असतात ना, तिथे आपल्याला जास्त प्रमाणामध्ये जमीन आणि तिथेच जास्त शेती बघायला मिळते. तर ही होती त्यांची भात शेती, जी की आता नाही आहे कारण की काढणी झालेली आहे. आणि आता अक्का म्हणजे होल वावर इज आवर झालेला आहे. आता इकडून मी भटकंती करणार. खरं तर खूप भारी वाटते मला, एवढे छोटे छोटे तुकडे कसे काय का वाटणी आहे भावाभावांमध्ये. आणि बांध बघता का केवढी शेत आपल्याकडच्या सारखेच, म्हणजे आपल्याकडे आधी कसा मोठा बांध असायचा, नंतर मग शेजारी पोखरणार पोखरणार पोखरणार, मग ते बांध छोटे होणार, हा प्रकार सगळीकडे काय म्हणजे मानसिकताच तीच आहे. आपण म्हणतो की माणसं वेगळी आहेत, नाही नाही, माणसांचा कलर वेगळा आहे, भाषा वेगळी आहे, काय म्हणताला, वेदर वेगळं आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती परिणाम झाला असतो, म्हणजे अनुकूलन झालेलं असते त्या माणसावरती. म्हणून माणसाची जी काही दिसण्याची, आता इकडची लोकं थोडीशी वेगळी दिसतात, तर त्यामुळे हा प्रकार त्यांच्या इथल्या वातावरणामुळे झालेला आहे. बट खाण्याची किंवा वागण्याची किंवा थॉट प्रोसेस बऱ्यापैकी सगळ्यांची सिमिलरच असते, फक्त काही ना एज्युकेशन जास्त असतं, काही ना कमी असतं. वेलीला आल्यानंतर ना, जर रिव्हर साईडला आपण मस्त चहाचा किंवा कॉफीचा आस्वादच नाही घेतला तर ही ट्रिप जी आहे ना ती अपूर्ण आहे. काय फिलिंग येते म्हणजे समोर असं, आता सूर्य मावळतीला चाललेला आहे, या इकडून नदी खळखळत वाहती आहे आणि मस्तपैकी गरमागरम कॉफीचा कप. हा हा, आणि तिकडे एक मच्छीमार आहे जो मासे मारतोय. वा, आह
एकदम ग्रुप करून टाकला. शूटमुळे कॉफी एवढी थंड झाली होती की मी पुन्हा त्यांना सांगितली की एकदा अजूनही कॉफी बनवून द्या म्हणून. ॲक्च्युली मी आलो तो रिव्हर साईडचा, म्हणजे रिव्हर बघण्यासाठी, रिव्हरच्या जवळ येण्यासाठी. पण येण्यासाठी जो रस्ता आहे तो यांच्या नवीन होमस्टेचा आहे. तर हा नवीन होमस्टे होतो आहे, नवीन बनवतात, माटीवाटच्या 6 महिन्यापासून यांचं काम चालू आहे. तर याकडे खूप होमस्टेज आणि कॅम्पसाईट्स बनत आहेत. सो एकंदरीत सांगती व्हॅली ही पुढे गेल्यानंतर ना अजून जास्त डेव्हलप होण्याची शक्यता आहे, या इकडे पर्यटन वाढण्याची शक्यता आहे आणि कदाचित आपल्या व्लॉगमुळे बरेच लोक इकडे पण येऊ शकतात. बॅक टू पवेलियन. थेट गाडी घेऊन आलो देरांगला. होमस्टेवरती आल्या आल्या आंघोळ केली कडक पाण्याने, कारण की थंडी वाजायला सुरुवात झाली होती. अंग दुखत होतं म्हणून पाठ टेकवली थोड्या वेळ आणि आता निघालेलो आहे बाहेर जेवायला. बघूयात आता ह्या हॉटेलमधलं काय जेवण. मी जिथं थांबलो तिथलं जेवण काय सकाळी चांगलं नव्हतं, एवढं खास नव्हतं. आता आपण जरा बाहेर फेरफटका पण मारूयात आणि आज जरा लवकर आहे, 7 वाजता. ओके, तरी पण 7:30 वाजेच बाहेर पडता पडता जाऊयात लवकर, कारण की दुकानं बंद होतात इकडची. आज बघा मार्केट थोडंसं गजबजलेलं दिसतंय, लोक जरा आहेत कारण की वेळ अजून गेलेली नाही आहे. थोड्या वेळात एका तासात सगळं शांत शुकशुकाट होऊन जाईल बघा. आता मी चांगलं हॉटेल शोधतो आहे, म्हणजे काय आहे की 2-4 दिवस झालं आपलं इकडचं खाल्लं नाही ना, त्याच्यामुळे जरा आता असं वाटायला लागलं की काहीतरी खाल्लं पाहिजे स्पायसी. आता जमत नाही यांचं खायला. आत्ता एकाला विचारलं की या इथे असं रेस्टॉरंट आहे की जिकडे आमच्यासारखं काहीतरी जेवण मिळेल, म्हणजे कसं रोटी वगैरे एकदम स्पायसी मसाले. त्यांच्या इथल्या हॉटेलमध्ये आपल्या इकडचं खाणं ट्राय करण्यापेक्षा त्यांच्या इकडचंच खाणं ट्राय करायला पाहिजे, तेही आपल्याला माहिती असलं. ते म्हणजे की चिकन फ्राईड राईस जो आपण तिकडेही खातो. सो कदाचित तिकडे तो चांगला बनत असावा. सो तो मी घेतलेला आहे आणि चिकन फ्राईड राईसची जी किंमत आहे या इकडे ती आहे 170 रुपये. सो आपल्याकडे जशी बिर्याणी मिळते तशी इकडे चिकन फ्राईड राईस मिळतो. याकडे चटणी पण त्यांच्या आहेत वेगळ्या. हे बघा त्या वेगळ्या आहेत, बघूयात कसं लागतं. ठीकच तर आहे, आपल्या इकडच्यासारखं दिसतंय. ॲच असं वेगळं काय वाटत नाही मला. ग्रीन चिली सॉस हा सॉस चांगला आहे.